ही कहाणी आहे अल्पवयीन मुलाच्या सिने स्टाईल अपहरणाची. नमस्कार, मी स्वीटी, आपण बघत आहात वीकेबी न्यूज. शॉर्टकट कमाईसाठी आणि स्वतःला डॉन सिद्ध करण्यासाठी अपहरण करीत असल्याच्या घटना आपण पिक्चर किंवा सिरियलमध्ये नेहमीच बघतो. मात्र तीच पद्धत आता गल्लीतील आरोपी वापरताना दिसत आहे. अवघ्या 20, 22, 24 वय असलेल्या 4 आरोपींनी यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत फिल्मी स्टाईल अपहरण केल्याचं समोर आलं आहे. 17 वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या पालकांना 2 लाख रुपये खंडणीची मागणी केली. पीडित मुलाच्या आईला कशा प्रकारे फोन कॉल केला त्याचा थरारक ऑडिओ आपण बघा. दीप आनंद गुरव 16 वर्ष पंचवटी नगर असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. तो 11व्या वर्गात शिकतो. कोणालाही सांगितल्यास तुमच्या मुलास ठार मारेल अशी धमकी दिली. हे ऐकून त्याची आई कविता या घाबरल्या व त्यांनी पतीला कळवले. पतीने न घाबरता समय सूचकता दाखवली. त्यांनी थेट यशोधरा नगर पोलीस ठाणे गाठले. मेरा नाम कविता गुरव है. मैं मेरे लड़के की किडनैपिंग हुई थी और क्या बोलते उन्होंने फिरौती की मांग की थी. उन्होंने बोले तुम्हारा लड़का अगर सही सलामत चाहिए तो आप मुझे किसी को न बताते हुए, पुलिस को भी न बताते हुए आप अपने लड़के को हाँ सही सलामत चाहते हो तो आप हमको 2 लाख रुपये देना, ऐसा उन्होंने बोले थे. और उन्होंने बोले थे कि अगर किसी को आपने अगर बताए तो आपके लड़के को हम छोड़ेंगे नहीं, ऐसा करके ऐसे बोले थे. और पापा ने फिर मोबाइल मेरे हाथ से लेके जाके चालू मोबाइल पाचपौली पुलिस स्टेशन में लेके गए. और फिर बाद में उन्होंने बोले कि पाचपौली ने यशोधरा पुलिस स्टेशन में जाओ आप, ऐसे बोल के उन्होंने रिपोर्ट लिए जल्दी से जल्दी. और फोन ट्रैक करके फटाफट उसकी जांच करके उन लड़कों को ढूंढ निकाले. परिचित यानी हाँ एक विनोद खोबरागड़े नाम का था तो वो परिचित है और बाकी तो नहीं जानती हूँ. सिर्फ पैसों के लिए किया है ऐसा सुना मैंने. ऐसा पहले लगा कि बहुत यानी लड़के लोग मजाक कर रहे होंगे, पर लेकिन वो मजाक नहीं था, मजाक बिल्कुल नहीं था. ऐसा लग रहा था कि नहीं कोई मेरे से, ऐसा लग रहा कि उसके दोस्त लोग वगैरह होगा या मेरे से मजाक कर रहा होगा. मैं बोली सही सही बता कि तू मजाक कर रहा होगा मेरे से करके, तो नहीं बोले हम मजाक नहीं कर रहे सर. बोले मैडम बोले आप मेरे को आपके लड़के की सही में किडनैपिंग किए बोले हमने बोले और आपके लड़के की सही सलामती चाहते हो तो आप मुझे क्या बोलते आप मेरे बात सुनिए और मेरे जो मैंने जो मांग की वो पैसे मेरे को 1 घंटे में या 2 घंटे में लाके दीजिए, ऐसे उन्होंने बोले. हाँ उसका नाम दीप आनंद गुरव. पोलीस या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या माध्यमातून अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचले. आरोपींनी पोलीस येत असल्याचं पाहताच दीपकला सोडले. दीप सुखरूप होता व त्याला पालकांच्या हवाली करण्यात आले. आकाश लोणारे 22 वर्ष इंदिरा मातानगर, विनीत उर्फ प्रणय खोबरागडे 20 वर्ष NIT गार्डन धंबलदीप नगर, गौरव मिश्रा 29 वर्ष पिवळी नदी आणि विक्की दिघोरीकर 24 वर्ष वनदेवी झोपडपट्टी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. शॉर्टकट कमाईसाठी उचललेले अपहरणाचे हे पाऊल. अपहरणाच्या पैशातून पिस्तूल किंवा एखादे शस्त्र विकत घेण्याचा विचार आरोपी करत असल्याची माहिती अटकेतील एका आरोपीने पोलिसांना दिली. सध्या त्या आरोपींचं रेकॉर्ड आहे किंवा नाही याबाबतचा आमचं तपास चालू आहे. या प्रकरणामध्ये एकूण 4 आरोपी आहेत. त्यामध्ये विनीत उर्फ प्रणय खोबरागडे हा अपराधाच्या जवळ शेजारी राहण्याचा असून त्याचे इतर 3 मित्र आहेत आकाश दीपक लोणारे, गौरव शिवप्रसाद मिश्रा आणि विक्की रमेश डिगोरीकर असे आरोपी आहेत. यापैकी विक्की रमेश डिगोरीकरवर 4 गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबतचा अधिक तपास चालू आहे. सर्वप्रथम या अशाच्या प्रकारामध्ये आरोपी हे घाबरट असतात. हे खंडणी किंवा अशा गोष्टीची जर मागणी करत असतील तर अशी कोणतीही गोष्ट लपून न ठेवता तात्काळ पोलिसांकडे अप्रोच करावं आणि पोलिसांकडून अप्रोच करून याबाबत तात्काळ कळवल्यानंतर जितक्या लवकर याबाबत ॲक्शन घेता येईल तितक्या लवकर पोलीस ॲक्शन घेतील आणि त्यामुळे जो अपराध झालेला आहे याच्याबाबत जितक्या लवकर त्याची सुटका होईल तितका जीवितांची किंवा वित्ताची हानी कमी करण्यास पोलीस 100% मदत करू शकतील. तर सर्वांना असंच आव्हान राहील की ज्यावेळेला अशा प्रकारचं एखादी घटना घडली असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा.